राज्य शासनाने सगळे सुवर्य संदर्भात अध्यादेश काढू नये म्हणून ओबीसी बचाव आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणार्थ फुलंब्री तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज रोजी फुलंब्री येथील महात्मा फुले चौक येथे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोच्या अनुषंगाने तहसीलदार तथा तालुका अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. संबंधित निवेदनात म्हटलं आहे की राज्य शासनाने सगळे सुवर्य अध्यादेश काढू नये, जातीय जनगणना लवकर करण्यात यावी आणि चालू असलेले उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, त्याचबरोबर मराठा कुणबी कुणबी मराठा यांना ओबीसी नावाने दिलेले प्रमाणपत्र रद्द करावे, त्याचबरोबर सगळे सुवर्य या शब्दामुळे सर्वच ओबीसी दलित आणि आदिवासी यांच्या आरक्षण धोक्यात आणणारा निर्णय रद्द करावा असे तहसीलदार यांना निवेदनात म्हटलं आहे. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.